राम कृष्ण हरी, नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठू माऊलीला स्मरून तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. आज कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की डोळ्यासमोर मोठा चंद्र दिसतो. अश्विन पौर्णिमेला येणाऱ्या या सणाचं हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व आहे. हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर अवतरते आणि मध्यरात्री को जागरती म्हणजे कोण जागत आहे असं म्हणत मनुष्याचे प्रयत्न पाहत पृथ्वी तलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. संत एकनाथ महाराज, शांते ब्रह्म एकनाथ महाराज, वारकरी संप्रदायातील थोर संत की ज्यांनी आपल्या भारुडांच्या माध्यमातून, गवळणीच्या माध्यमातून सामाजिक समतेचा मोठा पाया घातला. ही सामाजिक समता समाजामध्ये येणं मोठं कठीण होतं. माझे गुरु डॉक्टर रामचंद्र देखणे एक छोटा प्रसंग सांगायचे, गोष्ट सांगायचे. गोष्ट खरी खोटी माहीत नाही, पण त्यातली समता मात्र 100% खरी. नवे नवे तीच खरी. नाथांच्या घरी भगवान श्रीकृष्ण श्रीखंडाच्या रूपामध्ये काम करायचे. अखंड सेवा 12 वर्ष. आणि असं काम करत असताना नाथ महाराज रोज संध्याकाळी कीर्तन करायचे आणि दुसऱ्या दिवशी एक हिरा नावाची गणिका आणि श्रीखंड्या गोदावरीच्या काठावरती कालनाथांनी कीर्तनात काय वेदांत सांगितला याच्यावर चर्चा करायचे. ती खरी महाचर्चा. बाकी सगळ्या गप्पा. बरोबर ना? बाकी सगळ्या गप्पा. चर्चा ती खरी ज्याच्यामध्ये निजज्ञानाची प्राप्ती होते. बरं का? नुसतं चहा आणि बिस्किट मिळवून चर्चा होत नाही. ज्या चर्चेतनं, ज्या मंथनातनं काही नवनीत निघत नाही, ज्ञानामृत निघत नाही, ती चर्चा चर्चाच ठरत नाही. या दोघांची चर्चा चालायची आणि ती हिरा नावाची गणिका हो ती चर्चा करायची श्रीखंड्यासोबत. आणि अशी चर्चा सुरू असताना चिदानंद नावाचे ब्रह्ममूर्ती घाटावरून आंघोळ करून ओल्याच कपड्यांनी येत होते. आणि असे ओले अंगाने येत असता असता चुकून नकळत अचानक त्या हिरेच्या कोपराचा धक्का त्या ब्रह्ममूर्तींना लागला. आता ते साक्षात ब्रह्ममूर्ती, ही गणिका. धक्का लागल्याबरोबर ब्रह्ममूर्तींची तळपायाची आग मस्तकाला गेली. दिसत नाही, डोळे फुटलेत. ती म्हणाली, गुरुदेव क्षमा करा, क्षमा करा गुरुदेव. मी अशी पाठमोरी उभे होते आणि आम्ही नाथांच्या कीर्तनावर चर्चा करत होतो. अरे वा, नाथांच्या कपाळावर बुक्का आणि मला धक्का. गुरुदेव क्षमा करा, आपण साक्षात ब्रह्ममूर्ती आहात. अगं, मी ब्रह्ममूर्ती खरा, पण तुझ्या स्पर्शाने ब्रह्म सुद्धा विटाळलं. ती पुन्हा पुन्हा याचना करते, गुरुदेव क्षमा करा, गुरुदेव क्षमा करा, माझ्याकडून चुकून अपराध घडला, चुकून स्पर्श झाला, गुरुदेव क्षमा करा, आपण साक्षात ब्रह्ममूर्ती. आणि ते म्हणतात, मी ब्रह्ममूर्ती खरा, पण तुझ्या स्पर्शाने ब्रह्म सुद्धा विटाळलं. असं ब्रह्म विटाळलं असं 2-3 वेळा ऐकलं आणि ती म्हणाली, गुरुदेव क्षमा करा, पण कालच मी नाथांच्या कीर्तनाला गेले होते आणि कालच नाथांनी सांगितलं की जे कशाच्याही स्पर्शानं विटाळत नाही त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. आणि जे कुठल्याही स्पर्शानेच काय, साध्या अविचाराने सुद्धा मन विटाळतं त्यालाच तुमच्या आमच्यासारखी माया म्हणतात. माय बाप हो ते नाथ महाराज. सामान्यातल्या अतिसामान्य माणसाचा विचार करून भक्ती वेदांत सांगू लागले. संस्कृत भाषा देवे केली आणि प्राकृत काय चोरापासून झाली. प्राकृत भाषेत वेदांत मांडला. सामान्य माणसाची अवस्था पांडुरंगापर्यंत सांगण्याची धमक निर्माण केली. सामान्य माणसाच्या मनामध्ये भक्ती निर्माण केली, श्रद्धा निर्माण केली. सामान्यातल्या अतिसामान्य माणसाला भक्तीचा अधिकार आहे समाजाला पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं आणि समतेचं आदी बीज समाज मनामध्ये रुजवलं.
त्या नाथ महाराजांचा हा गोड अभंग आहे. ते म्हणतात पांडुरंगा, संसार व्यसनी पडू न दे, संसारामध्ये असू दे राहू दे, पण संसार हेच सर्वस्व न होता हो, माझा देह जरी संसारातल्या सेवेत असला तर मन मात्र तुझ्या चित्तामध्ये राहू दे, तुझ्या पायामध्ये राहू दे, माझ्या माझ्या चित्तामध्ये तुझे पाय असू दे. देह संसारात असू दे पण मन मात्र तुझ्या पायी असू दे. पायी याच्यासाठी जायचंय की संतांच्या सोबत जायचंय, ते अभंग गात गात जायचंय की जे गायलेले अभंग आमच्या चित्तामध्ये उतरावेत आणि आमचं अंतःकरण शुद्ध व्हावं आणि अभंगांसारखं आमचं आचरण व्हावं. म्हणून 20-22 दिवस संतांच्या सोबत जायचंय. का? देव हे कोर्ट आहे, जीव आरोपी आहे आणि संत वकील आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम हो. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात आनिक मागणे नाही नाही देवा, काय एका जनार्दनी सेवा दृढ देई, नाही का, या सेवेचा नेम होऊ दे, ही सेवा अंतःकरणामध्ये दृढ राहू दे, हा निश्चय कधी ढळू देऊ नको, ही प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी नाथ महाराज या अभंगातून करतात. ऐकूया. माझे मन लागो तुझे चरणी देवा, माझे मन लागो तुझे चरणी देवा, माझे मन लागो तुझे चरणी.
ज्ञानेश्वर महाराज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय एक तेजपुंज बालक हातामध्ये झोळी घेऊन निघालाय आणि भिक्षा मागण्यासाठी हो डोळे बंद केलेत. ओम भवती भिक्षा दे म्हणून आवाज दिला. एका घरातनं एक माऊली बाहेर आली. तिनं पाहिलं काय तेजपुंज बालक आहे, काय सुंदर बालक आहे म्हणून तिनं पटकन आत गेली, भाताच्या दोन मुठी आणल्या हो आणि झोळीमध्ये घातल्या. पुढे निघाले. ओम भवती भिक्षां देई आवाज ऐकला कुणीतरी, ओरडत आलं वाटत संन्यासाचं कार्ट म्हणून भाताच्या मुठी असलेल्या झोळीमध्ये शेणाची मूठ टाकली. काय दुःख झालं असेल, वेदनेनं जीव कळवळलं असेल. हो ते ज्ञानोबा राय की ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या भोळ्या भाबड्या भक्तीला एक अध्यात्मनिष्ठ मानवतावादाची बैठक प्राप्त करून दिली. साहित्य सम्राट आचार्य अत्रे म्हणायचे की ज्ञानेश्वर माऊली हा ज्ञानाचा सागर आहे, ज्ञानाचं आगर आहे.
याच ज्ञानाच्या सागरात तुकोबांनी भक्तीच्या मोटा सोडल्या आणि ते पाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत वाहत गेलं. म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये शांततेची, प्रसन्नतेची, समृद्धीची, प्रेमाची आणि भक्तीची पिकट डोलायला लागली. रसालंकार संपन्न भाषेच्या माध्यमातून साहित्यिकांना, साहित्य सोनियाच्या खाणी उघडवून अंतरंग अधिकारी आणि जिज्ञासूंना, भक्ती वैराग्य कथनाच्या माध्यमातून वारकऱ्यांना आणि व्यवहारिक दृष्टांताच्या माध्यमातून प्रापंचिकांना सुद्धा साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृतासारखा झरा वाहावा असं गोड मार्गदर्शन ज्ञानोबा राय करतात. ज्ञानेश्वर माऊली याच मार्गदर्शनाच्या माध्यमातून वैश्विक ज्ञानपीठाचे कुलगुरू ठरतात. गुरुशिवाय जीवन अपूर्ण आहे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आणि अशा आपल्या गुरूंबद्दल धन्यता, कृतज्ञता आणि प्रेमभाव व्यक्त करताना संत सेना महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज हे माझे गुरु आहेत, तेच या भवसागरातून मला परीकडे नेतील, तेच माझे सोयरे, भाईरे, माता, पिता, बंधू, सर्व काही ज्ञानेश्वर महाराज आहेत. का? कारण निज ज्ञानाचा मार्ग त्यांनी दाखवला. बर का? मार्ग दाखवणारे पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत, पण निज ज्ञानाच्या मार्गाची प्राप्ती करून देणारे फक्त संत आहेत. आणि म्हणून सेना महाराज या अभंगातून ज्ञानोबा रायांबद्दल, आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता भाव, प्रेमभाव व्यक्त करतात. ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, उतरील पैल पारू ज्ञानदेव. ऐकूया.
निर्धारे ज्ञान देव जीवलग निर्धारे ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देव मा ज्ञान देव पिता ज्ञान देव मा ज्ञान देव भगवान गोपाल कृष्णाचे सवंगडी असे होते की एकेकाला खास विशेष ट्रेनिंग देऊन भगवंतानं तयार केलेले होते. आणि भगवंत असे खेळायला निघालेले असताना यमुनेच्या काठावर खेळत होते आणि खेळ रंगात आला होता. आपल्या या गोड कार्यक्रमाचं नाव आहे अवघा रंग एक झाला. जेव्हा कोणतीही गोष्ट रंगात येते ना त्यावेळेस त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि या जगामध्ये आनंदाइतकी मोठी गोष्ट कोणतीच नाही, कारण आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही. तुम्ही म्हणाल दुःख, दुःख हा सुखाचा विरुद्धार्थी शब्द आहे, आनंदाचा नाही. म्हणून आनंद अद्वय नित्य निरामय भगवंताला म्हटलंय, आनंद स्वरूप म्हणालंय. का? कारण आनंद एकमेव अद्वितीय आहे, त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही किंवा विरुद्धार्थी शब्दही नाही, तो एकटा आहे. मग ज्यावेळेस कोणतीही गोष्ट आनंदात येते किंबहुना आनंदाची सर्वोच्च अवस्था गाठते त्यावेळेस ती रंगात आली असं आपण म्हणतो, नाही का? आपल्या कार्यक्रमामध्ये भक्तीचा असा रंग चढत चालला कि मग भजन काय, भारुड काय, गवळण काय, अभंग काय, अवघा रंग एक झाला ही अनुभूती तुम्हाला पाहायला मिळते. आणि असा रंगात खेळ आलेला असताना काय सांगू तुम्हाला, चेंडू खेळता 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 पाण्यामध्ये गेला हो, आणि पाण्यामध्ये भगवंत चेंडू आणण्यासाठी याला पाठवू लागले, कोणीही जाईना. शेवटी भगवंत गेले, गेले गोपाल कृष्ण पाण्यामध्ये जाऊ लागले हो. आणि अचानक हो त्यांच्या लक्षात आलं कालिया नावाचा नाग, हो राक्षस रूपी नाग.
नागरूपी राक्षस काय हवे ते म्हणा, ज्याने उच्छाद मांडला होता तो दबा धरून बसलेला होता. कारण कदाचित त्यालाही माहिती असेल हो मुक्ती आता मिळावी तर कृष्णाकडूनच. आणि कालियाचं मर्दन करण्यासाठी चेंडू आणायच्या निमित्तानं भगवंत पाण्यात गेले हो. आणि गोपिकांना यशोदा मातेला चिंता वाटू लागली आणि पोरांना त्या रागवू लागल्या आणि विचारू लागल्या, गोंद्या माद्या पेंद्या, अरे पेंद्या तू तर जवळचा म्हणतो ना कृष्णाच्या, मग तू तरी सांग की खेळता खेळता चेंडू पाण्यात कसा काय गेला, तुम्ही तर काठावर इकडे बाहेर खेळत होतात ना, मग चेंडू काठावरून पाण्यात कसा गेला, कसं कालिया मर्दन घडलं. मग भगवंत आल्यानंतर सगळे सवंगडी भगवंताचं ओलंग पुसण्यासाठी नाही का, भक्तीचा ओलावा टिपून आपल्याजवळ घेण्यासाठी कसे सगळे एकत्र आले त्याचं उदात्त चित्रण या गोपामध्ये गवळणीमध्ये सुंदर केलंय. पेंद्या सांग 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 हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, ऐकूया. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, पेंड्या सांग सांग सांग, पेंड्या सांग सांग सांग, पेंड्या सांग सांग सांग, पेंड्या सांग सांग सांग, हरीचा चेंडू पाण्यात अंबरतीरे बेडी साली जीवन चरे, काई वास रे अंबरतीरे बेडी साली जीवन चरे, गोपाळ सगळे दुखी झाले, गोपाळ सगळे दुखी song.
हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा। मी पाहिले बाबूनी नयनी समाधान झाले, एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी धावून आले। ओ हरचंद कोणी उसा, हरचंद कोणी उसा, पेंद्या नाम शामे वो
माऊली, भक्तांच्या आयुष्यात सत्कर्म घडावे यासाठी संतांनी खूप मोलाचं कार्य करून ठेवलं आहे. त्यांच्याकडून आपण कृती, विचार, आचरण याबद्दल जाणून घेऊन आपल्या आयुष्यात आपण त्याचा वापर केला पाहिजे, कारण आपली कृती, आपले विचार आपल्या जीवनावर खोल परिणाम करत असतात. याच विचारांवर आज मात्र इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.